माझं गाव बदलत आहे, तम गव्हाण। तम गव्हाण हे चाळीसगाव तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे गाव। गावाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्राचीन दुधनाथ बाबा मंदिर आणि गावात असलेली पीर बाबाची कबर। विशेष म्हणजे गावात एकही मुस्लिम कुटुंब नसूनही पीर बाबाची यात्रा गावात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यावरून गावातील सर्वधर्मीय सहिष्णुतेचा आणि श्रद्धेचा वारसा दिसून येतो। या यात्रेला गावातील लोकांसह आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येतात, ज्यामुळे तमगव्हाणचे धार्मिक महत्व अधोरेखित होते। गावातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत, परंतु आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी यांनी गावाकडे दुर्लक्ष केले। आमदार मंगेशदादा चव्हाण हे मात्र या इतिहासाला बदलण्यासाठी पुढे आले। त्यांनी गावाला भेट देऊन अनेक विकास कामे सुरू केली आहेत, ज्यामुळे गावातील लोक त्यांना आदराने आणि विश्वासाने पाहतात। आमच्या इथे विकास कामांचं सांगायचं झालं तर पाणी पुरवठा जल जीवन मिशन 2 कोटी रुपयांचं काम 80% पूर्ण होते, 20% काम बाकी आहे। परत सभा मंडपचं काम पूर्ण झालेलं आहे, शाळेचं पेवर ब्लॉकचं काम पूर्ण झालेलं आहे, रस्त्याचं काम आता चालू आहे आणि तिकडच्या पण रस्त्याचं काकळणे तमगव्हाण रस्त्याचं काम पण काम चालू आहे। आणि मंगेशदादांविषयी सांगायचं झालं तर असं आमदार आजपर्यंत झालेच नाही, इथून पुढे पण आम्ही सदैव मंगेशदादांच्या पाठीशीच राहू हे आमचा संकल्प आहे। आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व सुरू असलेल्या विकास कामांमुळे तमगव्हाणच्या ग्रामीण जीवनात नवा प्रकाश निर्माण झाला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित हिरापूर अंधारी ते तमगव्हाण रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणा काम 6,50,00,000 रुपये निधीतून मंजूर करण्यात आले आहे। गावात सभा मंडपाचे बांधकाम 20 लाख रुपयातून यशस्वीपणे पूर्ण झाले आहे। जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पेवर ब्लॉक बसवण्याचे काम 20 लाख रुपये निधीतून पूर्ण झाले आहे। तमगव्हाण शिवारातील 396 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान म्हणून 74.47 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत। काकळणे फाटा ते पिंपळवाड निकुंभ ते तमगव्हाण रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणा करण्याचे काम 2,50,00,000 रुपये निधीतून प्रगतीपथावर आहे। तमगव्हाण पाणी पुरवठा योजना 1,55,57,000 रुपये खर्च करून प्रगतीपथावर आहे। माळशेवगे ते तमगव्हाण रस्त्याचे सुधारणा कार्य 1,50,00,000 रुपये निधीतून लवकरच सुरू होणार आहे। मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्याचे काम 6 लाख रुपये निधीतून होणार आहे। गावाचं म्हणजे खूप खूप सुधारणा झालेली आहे। आमदार मंगेशदादा यांनी इतके काम केले की आमचं समाधान झालेलं आहे। आमची इच्छा आहे परत हेच आमदार आम्हाला पाहिजे। आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही कामे पाहून गावकरी प्रचंड आनंदी आहेत। तमगव्हाण गावाच्या विकासाच्या यशस्वी वाटचालीत मंगेशदादा यांचे योगदान अतुलनीय आहे, म्हणून गावकरी म्हणतात कहो दिल से मंगेशदादा आमदार फिर से। शेर दिल असा दमदार आहे आमचा आमदार, शेर दिल असा दमदार आहे आमचा आमदार मंगेशदादा चौ